गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? तर मला माहिती आहे सर्वजणच एकदम बढिया असतील आणि मी पण आहे. आणि तुम्हाला माहितच आहे की मी काल आयफोन 14 प्रो मॅक्स मला तुमच्या दाजींनी गिफ्ट केला, तर तो मी व्लॉग त्याच्यामध्ये आज हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आयफोनमध्ये. तर बघत आहे मी कसं वाटते कसं नाही. थोडंसं फील तर वेगळंच होते म्हणा, कारण आपल्या हातात एवढा महागाचा फोन असल्यावर. पण सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या, धन्यवाद धन्यवाद. खूप खूप लोकांनी म्हणजे हे पण केलं माझ्या कामाचं की बा नाही ताई तुझी मेहनत आहे, असं आहे तसं आहे, सगळ्यांचे धन्यवाद. पण आणि काही लोक हे म्हणाले ताई तू खूप लकी आहे. मी तर लकी आहेच कारण मला दाजी भेटले, कारण की ते जेव्हापासून आयुष्यात आले त्यावेळेसपासून माझं सगळं लकच चेंज झालं. पण एक गोष्ट आयुष्यात हे समजली की कुठलीही गोष्ट इतक्या सहजासहजी भेटत नाही, मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि कुठलीही गोष्ट सहजासहजी भेटत नाही. आता मी पण आता मी आमच्या जेव्हा तुम्हाला स्टार्टिंगपासूनची जे कंडिशन सांगेन तर तुम्ही विचार कराल की अरे हो, कारण की प्रत्येकाच्या सक्सेसच्या स्टोरी मागे काही ना काही अशा व्यथा असतात आणि काही अशा गोष्टी असतात, स्ट्रगल पार्ट असतो. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असते, असं नाही की माझ्याच आयुष्यात आहे, तुमच्याही आयुष्यात झालेले आहे. पण केव्हाही एक म्हण आहे ना, जिंकणारा हा कुठे ना कुठे खूप हारलेला असतो. हा हा आला गुरु, हाय हाय गुरु. आता सकाळी उठले हा याच्या पप्पाला घेऊन गेला. कुठे घेऊन गेला? गाडीची चाबी भुरुंग 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 आला आणा लागलो माझ्या बाळाला. आता माझं गुरु मम्मम करते, मम्मम कोण करते? पप्पा पप्पा कुठे आहे? चला आता याचा दूध बिस्किट देते आणि मग मी हा व्लॉग पुन्हा कंटिन्यू करते, ठीक आहे? नमस्कार मित्रांनो, मी सारंग सोनोने आणि हा जो ब्लॉग आहे आता मी कंटिन्यू करणार आहे पुढे. आणि कंटिन्यू ब्लॉग पुढे करण्याचं कारण म्हणजे असं की गेल्या काही वर्षापासून माझी पर्सनली खूप इच्छा होती की एक खूप चांगला एक मोबाईल घेतला पाहिजे आपण. तर माझ्या बरेचशा फ्रेंड लोकांनी मला सजेस्ट केलं होतं की बघ घ्यान तर आयफोनच घ्या, कारण की आयफोन जो मोबाईल आहे हा खूप सुंदर पीस आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे जे तुम्ही बा कंटेम करत राहतात त्या कंटेमला पकडून त्याच्यामध्ये बरेचशा चांगल्या गोष्टी आहे. त्या हिशोबाने मी पण विचार केला, पण परिस्थिती खूप खराब होती, इतका काही पैसा नव्हता जवळ आणि कसं करा काय करा. तर ते असं हळूहळू हळूहळू ते करता 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 टिकटॉक मग बंद होऊन गेलं, नंतर मग ते इंस्टाग्राम, हे सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या. नंतर मग आम्ही बरेच महिने मग आणखी माझं मूड ऑफ होऊन गेलं की आता राहू द्या, आता जो इच्छा होती मोबाईल घ्यायची मग आता तो एक जोश होता तो पुन्हा कमी होऊन गेला. आणि नंतर मग रश्मीला पण बरेचसे मेसेज येऊ लागले की ताई तुम्ही आयफोन का नाही घेत, तुम्ही आयफोनमध्ये व्हिडिओज बनवत जा आणि खूप चांगले राहणार त्याच्यामध्ये क्लॅरिटी, बरेचशा गोष्टी सांगत होते. पण परिस्थिती नव्हती. आता कुठे ह्यावर्षी 2 वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, करोनामुळे सगळं वातावरण चिघडलं होतं पूर्ण आणि सगळे आपापल्या घरात बसले होते. तर ह्यावर्षी कसं तरी एक प्रोग्रामची लिंक लागली माझी, म्हणजे नाट्य शृंगार पण आहे स्वतःचं, तर ह्यावर्षी थोडे प्रोग्राम्स होते. तर मी ह्यावर्षी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रयत्न केला की म्हटलं ह्यावर्षी तरी आता हिला याची इच्छा पूर्ण करा, कारण की ही कधी मला कुठल्या गोष्टीसाठी जिद्द करत नाही. पहिली गोष्ट की बा जसं आहे तशा त्या गोष्टीमध्ये ते ॲडजस्ट करते आणि की बा मला पाहिजेच बा ही वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहिजेच मला. तर मला त्या गोष्टी कधी कधी खूप फील होते की नाही बा आपण काहीतरी करायला पाहिजे आता. तर ह्यावर्षी शाळेचे थोडेसे इव्हेंट चांगले भेटले मला आणि कार्यक्रम पण खूप चांगले झाले. तर मी त्यानिमित्तानेच म्हटलं मला चला आता आपण काहीतरी सरप्राईज द्या म्हटलं हिला. तर लकीली मग काल मी मोबाईल घेतला, पण तिला मी सांगितलं नाही. तिचं ऑफिस सुटल्यानंतर मी तिला म्हटलं चला आपण जाऊ बाहेर, तर ती म्हणे नाही म्हणे मला वेळ होत आहे, गुरु वाट पाहत आहे म्हणे, पहिलेच खूप वेळ झालेला आहे. तर मी म्हटलं चल 10 मिनटं तर चल, 15-20 मिनटं तर थोडंसं गाडीवर बस. तर ती कुठे चालले कुठे चालले, आणि मी म्हटलं बस ना गाडीवर तर बस. तर नंतर मग मी डायरेक्ट मग अमरावतीमध्ये क्रोमा एक सेंटर आहे
तिथे सगळे इलेक्ट्रॉनिक वस्तू फ्री सगळ्या गोष्टी भेटतात तिथे आणि उत्तम रेटमध्ये भेटतात. तर ती तिला मी डायरेक्ट मोबाईल आहे म्हटलं आयफोन पहा म्हटलं कोणतं पाहिजे. तर तिनं मग एकदम छोटासा पीस पाहिला आयफोनचा की म्हणून मी हा घेऊन घेतो. मी म्हटलं नाही का दुसरा पहा. आता तिला इच्छा तर त्याची ॲक्च्युली 14 Pro Max होती पण तिला माय त्याच्यावर किंमत पण लिहून राहते ना. आता मग एकदम कसं म्हणा तर मी म्हटलं थोप नाही हा पहा. तर मग फायनली तिने मग 14 Pro Max फायनल तिनं फायनल केला होता. तर मी म्हटलं हा आवडला का. तर म्हणे हो म्हणे. तर ठीक आहे म्हटलं घेऊन गेलं. जसं म्हटलं ते इतक्या जोराने हक्क केला तिनं. ॲक्च्युली खरोखर तिला ते वाटत होतं की बा आपल्याला खरोखर चांगला मोबाईल भेटला पाहिजे. तर म्हटलं ठीक आहे घे. तर खरंच म्हटलं हो घेऊन घे. तर तिला मग आवडली ती वस्तू. मी फर्स्ट टाईम म्हणजे त्या प्रयत्नाला मी यशस्वी राहिलो. मला त्या गोष्टीचा म्हणजे खूप बरं वाटला की तुला ती गोष्ट कशी फील झाली कालचा आनंद. आणि मित्रांनो तुम्हाला महत्त्वाची एक गोष्ट सांगायची म्हणजे अशी की काल मोबाईल घेऊन दिल्यानंतर ती रात्रभर झोपली नाही. मी 3 वाजता उठून पाहिलं मोबाईल तशी पाहून राहिली होती. ते चालू होतं काही ना काही इचकबडा. म्हटलं काय करत आहे तो काही नाही म्हणे मोबाईल पाहत आहे म्हणे. म्हटलं मोबाईल कुठं नाही आता तो तुझाच मोबाईल आहे म्हटला. तू काही टेन्शन घेऊ नको म्हटलं आता तर ठीक आहे म्हणे. तर तेव्हा तिकडे आता कामं चालू आहे त्याचे. सकाळी उठल्यानंतर ऑफिसमध्ये जाते बरेचसे कामं राहते आणि सईचा डब्बा सकाळी स्कूलमध्ये पाठवून द्या. अर्धा घंटा तिथं राहत देते सकाळी उठताना. तर भेटायचं रश्मीला. रश्मी अजूनही पाहते तिची स्माईल अजूनही चेहऱ्याची गेलीच नाही. अजूनही विश्वास नाही बसत ना. कसं वाटत तुला माझं गिफ्ट खरंच. चला ते असते ना. ही संक्रांत खूप काही खूप काही काही चांगल्या गोष्टी घेणार आहे. एक तर आमच्या माननीय खासदार मॅडमने माझा सत्कार केला. त्याच्यानंतर आज सेकंड 2 दिवस तेने होत हे असं आनंद आनंद खूप आनंद आहे. पण जिंकणारा व्यक्ती हा पहिले कुठेतरी हारलेला असतो हे विसरू नका. आणि मेहनतीशिवाय काही भेटत नाही. आज ते टिकटॉकवरची निस्वार्थ केलेली मेहनत तिचा कुठेतरी कुठे फायदा नाही म्हणता मेहनतीचं ते काय म्हणजे फळ आता भेटत आहे असं म्हणत आहे. लोकांनी खूप खूप बोलले. आता जे बोलणारे ते सुद्धा व्हिडिओ बनवतात. बरं मला काही ऑब्जेक्शन नाहीये पण सांगत आहे की बा निस्वार्थ मेहनत करत राहा. कंटिन्यू मेहनत करत राहा. देव एक ना दिवस तुमच्या मेहनतीची कदर करेन म्हणजे करेन.